होमसाई क्रिकेट क्लब वसुंधरे आयोजित आपण पाहू शकता. सरपंच उपसरपंच चषक 2024 हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. आरडी गिरवली वर्सेस बेबी स्पोर्ट इताडे या दोन संघादरम्यान ही नाणेफेक केली जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर कोण बोलतोय? यस, किरवली संघाचा संघाने एक कॉल देतोय, काटाचा कॉल दिलेला आहे, पाहूया. आणि यस तेच लागलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन व्हायचं आहे. यस, शेतपे दिले जाते. तसंही क्रिकेटचं खेळ हे संयमी आहे, शांत आहे. शांत होण्यासाठी इथं मात्र कूल अँड कूल राहा, याच्यासाठी आपल्याला तनसाब आणि शेतपे दिले जाते. जो संघ नाईक नाणेफेक जिंकेल त्याच्यासाठी ती पर्वणी आहे. आपण ही स्पर्धा पाहतात, खूप चांगली स्पर्धा रंगली जाते. गल्ली बोलामध्ये याचंही नाव पाहायला मिळते. तर खास करून आपण नाणेफेक जिंकलात तर सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? शत्ररक्षण स्वीकारणार आहात. ही स्पर्धा खेळत असताना आणि खास करून या ग्राउंड वरती खेळत असताना आपण जी फिलिंग करता किंवा नेहमी जो तुम्ही खेळ करता त्यावेळेस एक ग्राउंडचा अनुभव आणि स्पर्धेबद्दल आपलं थोडक्यात मत व्यक्त करायचं आहे. ग्राउंड तर छानच आहे आणि खेळायला मजा येते. यस, आपण जर पाहिलं ना तर आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये जे काही खेळ आहेत, खास करून भगवान श्रीकृष्णाने निर्माण केलेले खेळ, त्या खेळाच्या मागे खूप काही दडलेलं असतं. तसे क्रिकेटच्या मागे भरपूर काही दडलेलं आहे. तसं जर म्हटलं गेलं तर हा क्रिकेट सांघिक खेळ आहे, याचा अर्थ एकट्याचा खेळ आहे. त्या क्रिकेटच्या खेळाबद्दल आपण दोन शब्द काय म्हणू शकाल? यस, काही हरकत नाहीये. आपण जे काम करतो त्या कामाचा निश्चित आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. निश्चित आपण बोलणार नाही तर आपण ते करून दाखवणार याची आम्हाला प्रचिती आहे. तर आपण जाऊया आरडी स्पोर्ट इताडिया संघाच्या, बीबी स्पोर्ट इताडिया संघाच्या बाजूने जाऊया. कारण आपण पाहिलं तर त्यांच्या गावामध्ये सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलं जाते. मग अंडर 19 असेल, 20 असेल, मग 40 असेल, 50+ असेल आणि रेग्युलर अशा प्रमाणे त्या गावामध्ये क्रिकेटला पुजलं जाते. तर इथं आपण नाणेफेक हरला तर नाणेफेक जिंकला असं आपला निर्णय काय असतात? यस, इथं मात्र फलंदाजी करायची आहे तुम्हाला, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला जायचं आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांची मजल मारू शकाल? यस, हा ग्राउंड जो आहे त्या ग्राउंडचा जर विचार केला तर खास करून या विभागामध्ये एक नामांकित ग्राउंड आहे स्वर्गीय निर्मळताई यांच्या नावाने. आणि या ग्राउंडची दर वर्षी खूप चांगली मशागत केली जाते. आणि आपण इथे जेव्हा खेळ करता त्यावेळेस काय फिलिंग आपल्यामध्ये होते? ग्राउंड तर चांगलाच आहे, सगळ्यात भारी ग्राउंड वाटते. यस, निश्चितच हे क्रिकेट वरती असलेलं प्रेम पिशेगावचं आपल्याला दिसून येते. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की आरडी स्पोर्ट किरवली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी आमंत्रित केलेले आहे बीबी स्पोर्ट इताड्या संघात. ओर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. सन्माननीय या क्रीडानगरीमध्ये उपस्थित मान्य श्री रामसेठ किरवली, आपणास विनंती आहे की आपण या या व्यासपीठावरती क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. वेलकम.
तर खेळाला सुरुवात होण्यापूर्वी या आयजन कमिटीमध्ये एक दुःखाची घटना घडलेली आहे. म्हणजे आज दिनांक 27/1/2024 रोजी कैलासवासी रमाबाई नामदेव जाधव यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून आपण 2 मिनिटं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती 2 मिनिटं स्तब्ध राहायचं आहे. कारण आपण पाहिले तर मुख्य आयोजनामध्ये सन्माननीय सुरेश जाधव यांची आई आणि विकास जाधव यांची आजी यांना आज देवाज्ञा झालेली आहे. तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो याच्यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावर जी कॅप असेल ती रिमूव्ह करायची आहे. 1 7 7 ओम शांति शांति शांति. तर लगेच आपण शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ओम साई क्रिकेट क्लब वासुंधरी सरपंच उपसरपंच चषक 2024 मधील आजच्या दिवसातील पहिली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा हा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल. आज आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये एलकुंदे हा संघ क्वालिफाय झाला होता. कालच्या दिवसामध्ये जेपी स्पोर्ट मांडा हा संघ क्वालिफाय झाला होता. आजच्या दिवसातील घमासानामध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल येणाऱ्या काळात सांगून जाईल यात मात्र काही शंका नाहीये. परंतु पहिली मॅच बिग फाईट बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला किरवली तर दुसऱ्या बाजूला इताडे. गावबंधू म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळी माहिती आहेत. भरपूर वेळा एका समोर येऊन युद्ध प्रमाणे खेळ केलेला आहे. परंतु आज या ठिकाणी पाहूया कुठला संघ विजय संपादन करतोय. सन्माननीय दुर्गनाथ सकाराम बजागे टीएमसी इंजिनियर आणि इथं आपल्याला जी लाईटची व्यवस्था आहे ती त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. ते इथं उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या क्रीडा मंचाची शोभा वाढवायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवर असतील या पंचकृषीतील आजी माजी सदस्य सरपंच जे कोणी असतील प्रत्यक्ष नागरिक असतील या सर्वांना विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण मित्र ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसाठी आयोजित केलेली आहे. खास करून गावातील प्रथम द्वितीय नागरिक अर्थात सरपंच उपसरपंच चषक 2024 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा सजवलेली आहे रंगवलेली आहे. तर खेळाला इथं सुरुवात होते. खेळाला सुरुवात होण्यापूर्वी जय शिवराय जय जिजाऊ आणि सर्वांना जय श्रीराम. गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या चेंडूची पेकी करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला जातोय. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा आखला होता. पहिला चेंडू होता त्या कारणास्तव आपण पाहतोय की अंदाज बांधता आला नाही या फलंदाजास. फास्टेस्ट क्रिकेट आहे. 4 षटकांमध्ये बघायला गेलं तर पहिल्या चेंडू पासून नेहमीच आपल्याला आणामारी पाहायला मिळते. आणि तेच काम इथं मात्र फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. इथं मात्र काहीतरी फॉलोथ्रू मध्ये चुकी पाहायला मिळते. निश्चित आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल साम्य पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा आपल्या हातून असं वाटतं की चुकी होते त्यावेळेस एक पाऊल मागे येऊन पुन्हा कामाला सुरुवात करायची असते. तसंच गोलंदाजाला वाटलं की माझ्या हातून काहीतरी चुकी होईल त्या कारणास्तव मागे येऊन पुन्हा एकदा सरसावले आपल्या गोलंदाजी मार्क वरती. त्यावेळेस समोरच्या दिशेने आपण पाहू शकतो चक्कभरला चेंडूला खेळून काढलेला चेंडू डीप मध्ये जातो. एक डाव कम्प्लीट केला दुसऱ्या धावीचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. दबाव टाकला होता आणि हिंमत दाखवली. हिंमतला किंमत. एका धावेचं दुसऱ्या धावामध्ये परिवर्तन. 2 धावाने श्रीगणेश केला जातो अकाउंटचा. खास करून आपण विचार केला तर बीबी स्पोर्ट इताली या संघाचे करण आणि निवृत्ती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजच्या मार्गावरती हनुमान वाऱ्यावरती स्वार होते गोलंदाज हनुमान. या वेळेस पाहायला गेलं तर चेंडूला सोडून दिलं कारण माहिती होते की उजवी एसटी सोडून जाईल अनुमान लावला होता. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर पंचही आमच्याकडे
टर्न होत आहेत, हात समांतर करून अवांतर धावेची खून केली जाते वाईटच्या स्वरूपात, बिनबाद तीन अशी अवस्था मैदानामध्ये पाहायला मिळते. 22 गोल इताडी या संघाच्या स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा गोलंदाज हनुमान टर्न होतोय. या वेळेस आपण पाहिलं तर कोलोरा टप्प्याचा चेंडू होता पूर्णपणे बांधून ठेवले गेले आहे फलंदाजास. विचार करायला भाग पाडलं होतं की आपला अंतिम क्षणामध्ये फटका चेक करायला लावलेला, कारण आपण पाहतोय की चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये कुठेतरी हनुमान कारगर ठरतोय, कारण चांगला फलंदाज आहे निवृत्ती. या वेळेस चेंडूला खेळून काढलेला, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, चेंडू थांबत नाही, दन 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 करत सीमा पार, बिग हिट चौकार. निश्चित धावाला सुरुवात केलेली आहे या चौकाराने. धावसंख्या जर पाहिली 10 फलकावरती 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. जवळजवळ 14-15 सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य ताकदवार आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. ज्या वेळेस दोन्ही संघ ताकदवार असतील त्यातील जो युद्ध त्यातील जो सामना आहे तो पाहण्यास खूप मजा येते. भावे पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहिलं तर 45 मधून चेंडू गॅप मध्ये खेळून काढले, चेंडू डीप मध्ये जातोय, पुन्हा एकदा चेंडू सरसावतोय, सी मार्शी गाठतोय, अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला बढती मिळते, आकार मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 111 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हनुमान यांनी कुठेतरी चांगली गोलंदाजी केली, परंतु या मागील दोन चेंडू मध्ये हनुमान यांची मनस्थिती बिघडण्याचं काम मात्र फलंदाज निवृत्ती यांनी केलेलं आहे. बॅक टू बॅक दोन चौकार, चौकारांची हॅटट्रिक प्रस्थापित करेल का आजच्या दिवसातील पहिली ही पाण्यासारखं राहील. तर दुसऱ्या बाजूला झालेल्या चुकांवरती पाणी सोडण्यासाठी गोलंदाज सरसावेल आणि एक चांगला चेंडू हाताळेल का ही पाण्यासारखं राहील. या वेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये, परंतु इथं नशिबाची साथ, नशिबाचा कॉल गोलंदाजीच्या बाजूने लागतोय. चेंडू मात्र थांबला जातोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणून म्हटलं जाते क्रिकेटला जर लक फॅक्टर जोडलेला असेल या संघाच्या बाजूने तर तो संघ निश्चितच अव्वल दर्जाचं काम नेहमी करत असतोय. इथं मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होते. धावसंख्या पहिली धावफलकावरती तर 12 धावा ऑन बोर्ड. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाले आहे, जमीची बाजू आहे, खास करून बेबी स्पोर्ट इताडे या संघाच्या बाबतीने विचार केला तर, कारण 12-15 सरासरी निश्चितच या 4 षटकांमध्ये चांगले अग्रेसर मानली जाईल. वार पलटवार क्रिकेटमध्ये नेहमीच पाहिलं जातंय. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च झालेल्या आहेत, या दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा थांबल्या जातील की जो धावाचा ओघ आहे तसाच चालू राहील हेही पाहण्यासारखं राहील. मित्र, ही सलग 3 दिवस चालत आलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामधून आपण पाहिलं तर चांगला खेळ पाहायला मिळाला होता जेपीपी मांडा या संघाच्या माध्यमातून. तर पहिल्या दिवसामध्ये हाहाकार माजवला होता एलकुंदे या संघाने. आजच्या दिवसातील सुरुवात होते या दोन टीमने, अर्थात आरडी किरवली वर्सेस बेबी स्पॉट इताडे. बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळते. आघात झाली, सुरुवात झाली, पहिल्या ओव्हरचा खेळही संपन्न झाला. आपण पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती, एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. यावेळेस करण येतोय स्ट्राईक वरती, मागील ओव्हर निवृत्त्याने खेळून काढली. या वेळेस उडवला उंच साईडला, इथं मात्र शतरक्षक आहे, कुठल्या प्रकारची चूक नाहीये, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. पहिला गडी पहिला हद्रा इथं मात्र लागताना दिसतो बीबी स्पोर्ट इताड्या संघाला. टायमिंग सत्ता आलं नाहीये, चेंडू बॅट वरती जरूर घेतला होता, परंतु ताकद टायमिंग आणि शॉट सिलेक्शन हे जर तुमच्याकडे अचूक असेल तर निश्चितच तुम्ही सीमारेषेचा वेध घेऊ शकता. परंतु याच्यामध्ये अर्धवट काम आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू बॅट वरती घेताना मिळालं, परंतु टायमिंग आणि ताकद त्याचबरोबर शॉट सिलेक्शन हे चुकीचं पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप जेलच्या स्वरूपात पहिला गडी करण हा बाद होतोय 0 ह्या धावसंख्येवरती. या वेळेस नवीन फलंदाज घेतात.
या पहिल्याचं बिकेट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु इथं आपण जर पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये फटक्यावरती कुठेतरी नियंत्रण करावं लागलं होतं, कारण चेंडू खूप तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर इनर एज घेऊन चेंडू मात्र इष्टरक्षणाच्या जवळ गेला होता, परंतु एक धाव रोखू शकले नाही. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 13 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. निश्चितच आपण जर पाहिलं तर 13 धावा ही क्रिकेटच्या माध्यमातून अशुभ मानली जाते, परंतु असं काय नाहीये. यावेळेस पाहू शकता 13 या धाव संख्येवरती बिग हिट गगनचुंबी फटका चेंडू सीमा पार लॉंग लॉंग बिग बिग वे षटकार. निश्चितच आपण 13 धावेचा विचार करत होतो, 13 अंकाचा विचार करत होतो. पाश्चात्य संस्कृती आपल्या संस्कृतीला कुठेतरी खाली दाखवण्याचं काम दडपवण्याचं काम करताना पाहायला मिळतंय. आपण जर इतिहास खोलून बघितलं, आपण जर ज्योतिषशास्त्र खोलून बघितलं तर 13 धावेचं महत्व काय ते आपल्याला समजून जाईल. परंतु एक एक गोष्ट आपल्या संस्कृतीपासून लांब नेताना पाहायला मिळते आपली ही पाश्चात्य संस्कृती. पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्याने. आपण पाहू शकता काउ कॉर्नरमध्ये चेंडू फील केलेला आहे, फेकी सुद्धा केलेली आहे दुसऱ्या धावेचा ओघ मानस धरला होता, परंतु कलेक्शन इथं मात्र चुकीचं पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की दुसरी धाव अचूकरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या आपण पाहू शकता धाव फलकावरती 21 धावा लॉस ऑफ 2 विकेट्स 1 विकेट. आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती नृत्य यांची, आणि इथं मात्र आपण पाहतोय करण यांच्या बॅट मधून अफलातून एक मोठा फटका षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू या वेळेस गती कमी केली, उंची दिली. आपण पाहिलं तर चेंडूची थोडीशी मुवमेंट सुद्धा केली. ही आहे हुशारी, कारण प्रत्येक चेंडू मध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर निश्चितच या गोलंदाजी क्षेत्रामध्ये तुम्ही आपलं नाव कोरू शकता. इथं पाहिलं तर एक षटकार लागला, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतंय गोलंदाज. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. या वेळेस अतिशय ताकदवार फटका आहे, एक धाव घेतलेली आहे. इथेही मानस आखलेला आहे दुसऱ्या धावीचा. जोपर्यंत फिकी होते तोपर्यंत पाहू शकता रनिंग बिगिंग द विकेट खूपच चांगली. क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं एकेरी दुहेरी धावसंख्या त्याच्यामध्ये अग्रेसर होत असताना पाहायला मिळत आहे, कारण एक मोठा फटका आल्यानंतर अशी धाव घेणं गरजेचं असतंय, कारण प्रति ओव्हर मध्ये तुमच्याकडे एक मोठा फटका जर असेल तर धावसंख्येला चांगला आकार मिळत असतो. हे आपण नियमित चित्र पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 23 या अंकावरती लागली गेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 धावा. मित्र म्हणे एक षटकार लागून कमबॅक करता असताना पाहायला मिळतंय गोलंदाज. पाहूया या उरलेल्या दोन षटकांमध्ये कशा प्रकारे इथं मात्र खेळ होईल. येस, आपण जर डायरेक्ट चेंडू जर एस्ट्रॅकच्या हातामध्ये जातोय तर तुम्ही धावू शकता. तुमच्याकडे हिंमत असेल ताकद असेल तर ती धाव घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट मंकी कॉल जो आहे तो विदाउट कॉल आहे याचंही नोंद घ्यायचे आहे. जे कॉल देणं गरजेचं आहे असं काही नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला हे नियम सांगितले जात आहेत. ज्यावेळेस डायरेक्ट चेंडू इष्टरक्षा हातामध्ये जात आहेत त्यावेळेस तुम्ही धाव घेऊ शकता तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर. बघूया गोलंदाज नवीन तयार होते गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर क्रमांक 3 तिसरा ओव्हर प्रगती पथावरती. यावेळेस अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया चेंडू मात्र निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आपल्याला पाहायला मिळत होता. पायांची हालचाल हवी तशी पाहायला मिळाली नाहीये. पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद घालायचा नाहीये. जो निर्णय दिला जाईल त्याला सलाम ठोकून खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा या वेळेस मिस टाइम पाहायला मिळेल की नाही. चेंडू सीमा पार जातय तोलून मापून मारलेला षटकार. कारण आपण पाहिलं तर चेंडू थांबेल की जाईल असं चित्र दिसत होतंय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर वाईडीस उभा होता. परिणाम स्वरूप आपण पाहिलं चेंडू सीमा पार आला एक चांगला फटका षटकार. धावसंख्येला मिळाला आकार 29 धावा ऑन बोर्ड. पहिला चेंडू सोडून दिलं होतं अशा बऱ्या निगाव्याने बघितलं होतं. आणि नेहमीच मित्रावर जीवन असो की खेळ असो आजचं सोडून पलत्याच्या पाठीमागे लागायचं नाहीये. आता आता त्याला सांभाळत चांगलं काम करत राहायचं, चांगलं खेळ करत राहायचं.
आपण पाहिलं तर मागील चेंडू सोडून दिला आणि पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आणि चेंडू सीमापार षटकार. अजून एकदा चांगला फटका खेळलेला आहे कावकरांमध्ये, चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव घेतलेली आहे, हा ना तू तू ममे पाहायला मिळालं, परंतु दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही या एका धावीने. धावसंख्या 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आरडी स्पोर्ट किरवली वर्सेस बेबी स्पोर्ट इताड या संघादरम्यान हा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेबेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना बेबी स्पोर्ट इताडे दमखम दाखवते आतापर्यंत या इनिंग मध्ये. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा अटन होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस खुलर टाइपाचा चेंडू होता आणि इथं मात्र अति गायी आणि काय घडतं पाहूया. नाही फलंदाज सुखरूप आहे, निर्धावशी झाली सांगता, कमबॅक केलेला आहे षटकार लागल्यानंतर. कुठेतरी मित्र म्हणजे धाबा थांबवलेला आहे आणि असं म्हटलं जातं ना की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि तो एक मोठा षटकाराचा धक्का मात्र गोलंदाजाला सावरण्यास भाग पडतोय. अचूक टप्पा अचूक लाईन लेत हाताळली जाते. विशाल विशाल काही गोलंदाजी करण्यासाठी तयार होते. धावसंख्येवरती नजर टाकली तर 30 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे चेंडू आतल्यासाठी तयार होते गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती 30 अंकावरती दापलक आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवला होता फलंदाजास. डायरेक्ट हिट केला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीच जागा नाही, क्षणात तुम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर एक चोटी चिकी सिंगल कम्प्लीट केली जाते एका धावेने. स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 31-31 धावा ऑन बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा इथं मात्र खेळ चालू आहे. दोन्ही संघाकडून ताकद झुकून दिली जाते, संघर्ष केला जातोय या सामन्यासाठी. यावेळेस उडवलाय वाड शॉट, वाड शॉट, चेंडू सीमारेषेबाहेर आकाशाशी वार्ता करत असताना मोठा फटका षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला उचली मिळते, आकार मिळते. पाहू शकता धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 37-37 धावा ऑन बोर्ड. तीन षटकांचा इथं मात्र खेळ कंप्लीट केला जातोय. 37 धावसंख्या धावपलकावरती लागल्या जातात, म्हणजे आपण पाहू शकता की चांगली धावसंख्या मित्र म्हणेन, कारण 12+ धावसंख्या ही जमा करण्यामध्ये कुठेतरी बेबी स्पोर्ट इताडे हा संघ कारगर ठरलेला आहे. शेवटचा अंतिम षटक किती धावांचं राहील याकडे सर्वांचं लक्ष असेल. निश्चितच आपण विचार जर केला तर आरडी स्पोर्ट किरवली या संघाचे पाठीराखे असतील, खिलाडू असतील, हे विचार करतील की 10+ आतमध्ये धावा थांबतील तर बरे आहेत, परंतु बेबी स्पोर्ट इताडे हा विचार करेल की 12-15 धावा या ओव्हर मध्ये कशा येतील, तर याच्याकडे लक्ष असेल. दोघांच्या अनुमानाला चिरत काल काय सांगून जाईल हे पाहण्यासारखं राहील, कारण क्रिकेट असा एक खेल आहे की तुम्ही त्याचं भविष्यवाणी सांगू शकत नाही. वर्तमान जे घडेल ते तुम्हाला सत्य मानावं लागेल आणि म्हणून तर या खेळाला तेवढा असा आपण मान देतोय, सन्मान देतोय. कारण मित्र आपण जर पाहिला तर 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरी चंडूफळीचा खेळ खेळला होता, तोच हा खेळ मित्र हो, आणि त्याच माध्यमातून आपण हा खेळ खेळतोय. आजवर आपल्या या श्रीकृष्णाने जेही खेळ खेळले आहेत त्या खेळामागे खूप रहस्य दडलेलं आहे. तसंच या खेळामध्ये जर आपण पाहिले ना तर पूर्ण जीवनाचं सार दडलेलं आहे. प्रत्येक मुवमेंट आपल्या जीवनाशी निगडीत आहे, प्रत्येक मुवमेंट आपल्या जीवनाला काहीतरी मार्गदर्शन करून जाते. यावेळेस पाहू शकता आपण पहिल्या चेंडूवरती प्रहार, आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण, चेंडू सीमापार, बिग हिट, अजून एक दर्जेदार ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. काही क्षणात चेंडूची लाईन रीड केली आपण जर पाहिले, शॉर्टपिट डिलिव्हरी उचली दिली होती, बाउन्सर हाताला होता आणि पूर्णपणे तयार होतोय बाउन्सर साठी. आणि चेंडू जसाही उचली घेतली तसा त्याच्यावरती हल्ला चढवला गेला, चेंडूला मात्र फेकून दिला सी मार्शे बाहेर षटकाराच्या साठी. या षटकाराच्या मदतीने आपण पाहिले तर 43-43 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना आई गावदेवी सापे वर्सेस आंबिवली. या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण ही इनिंग संपताच लगेच टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचं आहे. यावेळेस पाहू शकता लोकांच्या रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढलेल्या मिसबीट पाहायला मिळते, परंतु एकच दावेचा मनसुबा
स्वप्न फक्त एकच धावेचं पाहिलं होतं म्हणून ते एकच धाव इथं मात्र तुम्ही जर मोठं स्वप्न पाहिलं असता की दुसरी धावी आपण घेऊ शकतोय तर अवसर चालून आला होता. म्हणजे संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते, संधी सोडायची नसते आणि स्वप्न जे आहे ते मोठे पाहायचे असतात. भले लाखो की कमाई 12,000 पावगे चले गा लेकिन लाखाचा विचार करणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस सोडवलाय, क्या बात आहे, अतिशय ताकदवार फोर्सिंग शॉट, चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार षटकार. यावेळेस अजून एक पाहूया, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे परंतु दुरून क्षेत्ररक्षण घेतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि दोन धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुधारवी जशी तलवार म्हटली जात आहे तसंही काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज तुटून पडलेले आहेत कारण हा शेवटचा षटक आपण नेहमी म्हणत असतो का हाणा मारायचा षटक, जसा चेंडू येईल त्याचा त्याच्यावरती प्रहार करणं गरजेचं असतं. ती प्रतिक्रिया पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साईडला पुन्हा एकदा इथं मात्र हो तसं एक्झिक्यूट करता आला नाही या फटक्याला, चेंडू बॅट वरती घेता आले नाही, परिणाम स्वरूप इथे आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 53 धावा ऑन बोर्ड. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय वन शॉट, अधिक लांबी अधिक उंची, चेंडू सीमा पार षटकार. 59 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते. चार षटकांचा खेळ इथं मात्र कंप्लीट झाला. क्या बात आहे, खूप चांगली सुरुवात, दमदार असरदार सुरुवात पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की धावसंख्या 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे आणि उरोहित दुसऱ्या इनिंग मध्ये चार षटकांमध्ये 60 धावांचा टार्गेट मात्र सेट केलेला आहे. तर चार षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 59 धावांची एक भारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली बीबी स्पोर्ट इताडे या संघाच्या माध्यमातून. तर पाहूया आरडी स्पोर्ट किरवली हा संघ या चार षटकांमध्ये या 60 धावा कशा प्रकारे बनवेल की थांबल्या जातील या ऐकूया या विभागातील एक चांगला सुमधुर आवाज विश्वास केने सरांच्या माध्यमातून. करण्यासाठी ते देखील जोडले गेलेत आणि आजचा दिवस खास असेल कारण की आज खरं म्हटलं तर धर्मवीर आनंदिगे साहेबांचा जयंती, त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आज विचार केला तर वासुंदरी गावामध्ये एक दुःखद घटना सुद्धा नक्कीच घडली. सन्माननीय सुरेशजी जाधव यांच्या आई आणि आमचे मित्र विकास जाधव यांच्या आजी सौ स्वर्गीय रमाबाई नामदेव जाधव यांना आज देवाज्ञा झाली आणि त्यांना सुद्धा नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आदरांजली देखील वाहिली. नक्कीच साध्या सोप्या अशा नक्कीच स्वभावाच्या त्या देखील होत्या. वारकरी संप्रदायामध्ये नक्कीच त्यांचा फार मोठं कार्य होतं. अनेक नक्कीच ठिकाणी आपल्या माध्यमातून ते देखील कीर्तन असेल भजन असेल या ठिकाणी मात्र उपस्थित राहून आपल्या नक्कीच पारंपरिक जीवनाला त्यांनी नक्कीच एक कलाटणी दिली होती आणि आज त्या देखील स्वर्गवासी झाले. नक्कीच त्यांना आपण सकाळी आदरांजली देखील वाहिली. सगळ्यात माशच्या दिवशी आजचा दिवस नक्कीच आपण पाहतोय. पहिले माशच्या दिवसातील आरडी किरवली त्यांच्या संघ आपण पाहतोय बीबी इताडे. अर्थातच नक्कीच या दोन दिग्गज संघांदरम्यान आजचा दिवस आपण पाहतोय सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग.
सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते आदिशक्ति जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन अच्छा तिसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. 10:30 टार्गेट सेट केलं गेलं त्याचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र नक्कीच RD11 ना किरवली संघाला चांगलंच संघर्ष करावा लागेल, कारण की इथे मात्र 60 धावा म्हटलं तर चेस होताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलं, परंतु आज तशा पद्धतीशी या ठिकाणी मात्र कामगिरी करावी लागेल. सकाळचं 17 आणि सकाळच्या 17 मध्ये हे सुंदर असं क्रीडांगण स्वर्गीय निर्मळाताई पाटील क्रीडांगण आणि या क्रीडांगणाचे सर्वे सर्व आमची विजयदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेलं हे भव्य दिव्य असं क्रीडांगण निसर्गरम्य वातावरणात आपण पाहतोय. नक्कीच पिसा डॅमच्या नदीच्या काठावर हिरवमय वातावरणात हा खेळीमेळीचा वातावरण देखील आपण पाहतोय. मागच्या बाजूला आपण पाहिलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून अर्थातच आपण पाहिलं समृद्धी महामार्गाचं सुद्धा कार्य सुरू आहे, अर्थात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग हे देखील त्याला म्हटलं जात. आणि नक्कीच या हायवे मुळे आणि या नक्कीच विकासामुळे अनेक गावांना याचा भरपूर फायदा होईल, मात्र शंका नाही. सलामीची पेर मध्ये विचार केला तर स्ट्रायकिंगलायचा बॅटर विनोद पॉस स्ट्रायकिंगलायचा बॅटर जितूला पाहतोय आणि गोलंदाजी वरती गोलंदाज जितू सज्ज झालाय. बॅटर ही जितू, गोलंदाजी जितू. आणि आज नक्कीच सकाळचं सत्र म्हटलं तर खेळाला एक पोषक असं वातावरण असतं. क्रिकेटच्या या पटलावरती, क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती आज हे दोन दिग्गज संघ एकमेकांच्या संवेद आपल्याला पाहायला मिळतील. जास्त वेळ घेऊ नका, कारण की आज भरपूर सामने आम्हाला देखील कव्हर करायचे. त्या अनुषंगाने थोडासा सकाळपासूनच आपण वेळ कमी घेतला तर नक्कीच येत्या नक्कीच दिवसामध्ये आपला भरपूर अशा मॅचेस चांगल्या पद्धतीने होतील यात मात्र शंका नाहीये. पुढील मॅच असेल आई गावदेवी सापेत टॉस देखील करणार आहोत. आंबिवली संघ आपण जर या ठिकाणी मात्र आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे बांदेकर देखील सज्ज होतात, जे रत्नागिरीहून नक्कीच बिलॉंग करतात. आणि स्मिरलेख पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे मनोज जी भोईर सर देखील आहेत. नक्कीच त्यांनी देखील सलग 3 दिवस या ठिकाणी मात्र पंचांची भूमिका साकारली. विघ्नेश आमच्या UTC लाईव्ह ते देखील सज्ज होतात. आमचे कॅमेरामॅन निलेश देखील सज्ज झाला. नक्कीच जी स्पर्धा कव्हर करण्यासाठी आजच्या दिवसामध्ये आमचे मनोज जी ठाकरे सर देखील सज्ज होत आहेत. नक्कीच या ठिकाणी मात्र गेम ऑन. पहिला चेंडू ओहो, इथे मात्र अपील अपील केली जाते, अपील होते. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच पंचांचा कुठलाही डिसिजन येत नाहीये. पहिला चेंडू डॉट आणि इथे मात्र आडव्या बॅट बॉल साइडला हा देखता स्टॉप पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून चेंडू जाईल. वन बाउंस आउट लाईन सीमा रेषा पार दणदणीत कणकणीत चौकार आगा झाला या ठिकाणी मात्र चौकाराने, कारण की पहिला चेंडू आपण पाहिला तर स्विंगाना मिस, डॉट बॉल आला होता. तदनंतर मात्र चौकार देखील मध्ये पाहायला मिळतोय. चांगला संघर्ष देखील पाहायला मिळेल. प्रेक्षकांना आज आमचे सर्व TMC चे कर्मचारी असेल, BMC चे कर्मचारी असेल, आमचे PC गावचे 40 प्लस चे सर्व खेळाडू आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मात्र हार्दिक स्वागत असेल. आणि PC गाव म्हटलं आणि या क्रीडांगणावरती टुर्नामेंट म्हटली तर नक्कीच त्यांची मुलाची सहकार्य असतो. हो इथे मात्र इनफील्डच्या डोक्यावर अगदी सुरेख फटका अजिंक्य रहाणे स्टाईलने चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पार 6 धावांसाठी चौकार. आणि तदनंतर मात्र हा षटकार आगाज केला जातोय. नक्कीच फलंदाज विनोदच्या बॅटमधून हा नक्कीच मोठा प्रहार पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फार कमी वेळा षटकार पाहायला मिळत असतो, परंतु अगदी देखणा क्रिकेटचा क्लास दाखवताना फलंदाज विनोदला आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती आता मात्र गोलंदाज जितूला गोलंदाजी करावी लागेल, कारण की धावा आता मात्र फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 10 धावा इथून मात्र चांगली गोलंदाजी मध्ये शार्प करणं गरजेचं असेल. गोलंदाज जितू
हो पुन्हा एकदा अगदी सुरेख फटका स्लॉट मध्ये चेंडू. ओहो क्या बात है, कॅश ऑफ मुंबई, कॅश ऑफ टूर्नामेंट. सुरेख झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेला क्षेत्ररक्षक करणच्या माध्यमातून. अगदी रिप्लाय मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकता हा चेंडू अगदी अवयवती बॉडी होता, थोडस स्ट्रेच केला बॉडीला, चेंडू वरती नक्की ड्राईव्ह लगावली आणि अप्रतिम झेल साकारला आणि विकेट ची प्राप्ती. ज्या विकेट ची नितांत आवश्यकता होती ती विकेट संपादित केली गोलंदाज जेतूने आणि माघारी परतावं लागलं. फलंदाज बिन होईल बॅक टू पवेलियन. षटकार आणि चौकारांची नक्कीच या ठिकाणी मात्र आतिषबाजी चालू होती. जे वादळ आलं होतं विनोद नावाचं ते वादळ आता मात्र शांत केलं जात आहे. प्रशंसा करावी लागेल करणची देखील, कारण की अप्रतिम झेल त्याने देखील टिपला. आणि आता मात्र नवीन बाटपाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती इलॅक नंबर 3 वरती सोनू दिगाडकरला आपण पाहतोय. क्षमता आहे सोनूकडे सुद्धा, कारण की आपण पाहतो ज्यावेळेस ईपीएल गिरवली प्रीमियर लीग होत असते त्यावेळेस मात्र हे अनेक दिग्गज खेळाडू आपल्या नावाचे शाप त्या लीग फॉर्मॅट मध्ये ठेवत असतात. आडव्या पाटने अगदी सुरेख फटका ऑन साइड ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त एकदा. चांगला संघर्ष सुरू आहे नक्कीच. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक सुरू आहे आणि त्या षटकामध्ये आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 11-11 वरती. आणि विचार केला तर अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 15 सरासरीने धावा येणं गरजेचं आहे. 11 धावा आतापर्यंत धावफळकावरती जोडल्या गेल्या. हो इथे मात्र सुरेख फटका, विकेटचा क्लास नेत्र दीपक असा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जाईल सीमारे शापा दणदणीत खणखणीत चौका. षटक समाप्तीचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून आला आणि नक्कीच पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफळकावरती आपण पाहिली तर 15 धावा आणि 15 सरासरी धावा इथून मात्र येणं गरजेचं आहे. कारण की विचार केला तर 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं त्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची फेरमध्ये विनोद आणि जितू. विनोदने चांगला नक्कीच लाईन स्टार्ट करून दिला होता आपल्या संघाला. चौकाराने एक षटकार मारला होता तर मात्र अप्रतिम झेल स्वीकारला केतनने त्याला मात्र माघारी परतावं लागलं. आणि आता मात्र त्याच्या सोबतीनं जितू आणि सोनू या दोन्ही पार्टनर्सला आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. चांगला संघर्ष सुरू आहे सकाळच्या सत्रामध्ये. पुढील मॅच साठी नक्कीच पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करेन आंबिवली संघाचे संघ नाही का, पण जर आलात असाल तर लगेचच आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क करायचा आहे. कारण की आज भरपूर सामने देखील खेळवायचे आहेत. आज असं म्हटलं जातं की सेमी फायनल क्रमांक 1 जी काल झाली नव्हती ती देखील आज खेळवली जाईल. त्या अनुषंगाने आपण देखील सज्ज असणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक करते आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गणेश होते सज्ज. आमच्या कॅमेरामॅन एंड करणार इथे मात्र अचूक टप्प्यावरती त्याला देखील गोलंदाजी करावी लागेल. कारण की पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या रूपाने 15 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या आणि इथून मात्र या दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज गणेशवरती विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ ठरून अशी गोलंदाजी मधाच्या आतमध्ये त्याला देखील करावी लागेल. पहिला चेंडू गणेशचा या ठिकाणी मात्र सज्ज होते गोलंदाज. ओहो इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. बीमर चेंडू पंचांनी घोषित केला आणि अगदी चेंडू जाईल शॉट थर्डमॅनला बीट करून सीमारे शापार दणदणीत खणखणीत चौकार. बऱ्याचदा आपण पाहत असतो ज्यावेळेस मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती येतो त्याचा नक्कीच अनुमान असतो की यॉर्कर लेन चेंडू हातला आणि यॉर्कर लेन चेंडू हातलत असताना कधी कधी चेंडू हातातूनही निसटतो आणि अशा पद्धतीचे भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळत असतात. पंजा या ठिकाणी मात्र ओपन झाला या 5 धावा नक्कीच पुढचा चेंडू देखील फ्रीट असेल. कारण की उडाडोले पहाणे पुढचा चेंडू असेल फ्रीट आणि या फ्रीटच्या चेंडू वरती आता मात्र पुन्हा एकदा हात खोलण्याची संधी असेल बॅटर जितूला. हो सोनू होता परंतु इथे मात्र नक्कीच अपील देखील झाले परंतु फ्री हिटचा चेंडू होता. जरी बाद देखील असता तरी सुद्धा या ठिकाणी मात्र अपील फेटाळून लावली झाली असती. कारण की विचार केला तर असं वाटलं होती बॅटची इनरेज होती आणि पंच तटस्थ होते कारण की फ्री हिटचा चेंडू होता. परंतु कम बॅक केलं गेला गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. बीमर आला तर मात्र हा डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून हाताला गेला. शॉर्ट लाईन चेंडू पुल केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतात. होणार नाहीये चुकी विकेट ची प्राप्ती आणि आता मात्र माघारी परतावं लागेल फलंदाज सोनूला देखील. सोनू आता मात्र शिकार होतोय आणि माघारी देखील परतवतोय. यस बॅक टू द पवेलियन.
चांगलं बॅटन माझ्या हातमध्ये सुरू आहे, कारण की विचार केला तर फटके देखील चौकार आणि षटकार येतात एका बाजूने, विकेट देखील जातात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती जोडला गेला. सरासरीचा विचार केला तर 15 ची सरासरी इथून मात्र येणं गरजेचं आहे. रिक्वायर रन रेट आणि त्या अनुषंगाने पाठलाग करताना माझ्या हातमध्ये आपण पाहतोय आरडी स्पोर्ट्स किरव या संघाला. आणि आता मात्र नवीन पार्टनर माझ्या हातमध्ये आरडी 11 संघाशे सर्वे सर्वा अर्थातच राकेशजी दिगा उपसरपंच किरवली इताडे ग्रामपंचायत. आणि आज इताडे आणि किरवली अशी अशी पहिली मॅच माझ्या हातमध्ये आपण देखील अनुभवतो. हो इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू शरीराचा वेद घेणारा हा चेंडू होता. मॅडम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू बीमर हाताला होता गोलंदाज गणेशने. त्यानंतर मात्र लगेचच डॉट चेंडू दुसऱ्या चेंडू होती विकेट आणि हा तिसरा चेंडू येतोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. आणि इथे मात्र हे चेंडू अगदी रीड करत असताना राकेश दिगाड करला. हो आडव्या बाटला ऑन साइड ला या ठिकाणी मात्र फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आल्याने मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एक दुःखे से कुछ नाही होगा. आता मात्र नक्कीच मोठे फटके मारावे लागेल. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी जरूर करावी लागेल. आधी 11 किरवली या संघाला, कारण की धावा आपण पाहिले तर 60 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि आतापर्यंत धावा धावफलकावरती लावल्या गेल्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र तसं कार्य देखील करावं लागेल. एक धाव आली होती या चेंडूवरती. नक्कीच आमचे स्कोरर आता मात्र मनोजी ठाकरे सर आहे, कारण की आज थोडासा नक्कीच आयोजक कमिटीमध्ये थोडस दुःखाचं वातावरण. त्या अनुषंगाने आज समालोचनावरती नक्कीच ही जबाबदारी असेल. हो इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय मार्किंग स्लॉट मध्ये. सेम आरेषा पार 6 धावांसाठी षटकार. या षटकाच्या अखेरीस आपण टॉस करणार आहोत आंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्थातच गावदेवी सापे या दोन दिग्गज संघादरम्यान. तर दोन्ही संघाची संघटना की आपण देखील जरा आज थोडासा नक्कीच वेळ आपल्याकडे कमी आहे आणि त्या अनुषंगाने ब्रेक मध्ये टॉस साठी असणं गरजेचं होतं, परंतु काही हरकत नाहीये. आज नक्कीच आयोजन कमिटी आपल्याला देखील सांभाळून घेईल यात मात्र शंका नाही. आपण देखील आयोजन कमिटीला सांभाळून घ्याल यात मात्र शंका नाहीये. षटकार आला. षटकाराच्या मदीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 27 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. आरडी 11 किरवली संघ. आता मात्र शेवटचा चेंडू अजून शिल्लक आणि या चेंडूवरती इथे मात्र चौकार जरी आला तरी एक नक्कीच चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता, कारण की 15 ची सरासरी इथं मात्र गाठणं गरजेचं आहे. त्याचा पाठलाग करत मध्ये किरवली. हो इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू अपील आपल्या सातत्याने केली जाते. नक्कीच दबाव स्पष्टपणे या ठिकाणी मात्र टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दबाव टाकला जातोय फलंदाजावरती, दबाव टाकल्यावरती पंचांवरती, परंतु आमचे पंच देखील नामवंत पंच आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी देखील कव्हर केल्यात. मनोजी भोईर असतील त्यांना देखील चांगला अनुभव आहे. आपण टॉस करूया. नक्कीच कावदेवी सापे संघाचे संघनायक देखील आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मात्र आंबिवली संघाचे संघनायक देखील नक्कीच सज्ज होत आहेत. चला आमच्या मामाला विनंती असेल आपण टॉस करा. टॉस करून घ्या. आज आमचे प्रमुख पाहुणे तुम्ही जा. टॉस केला जाईल आमच्या नक्कीच ह्या मान्यवरांच्या शुभ असते. आजची ही दुसरी मॅच एका बाजूला आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत गावदेवी सापे. एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना देखील अशा दिवसामध्ये पाहायला मिळेल. कालचा दिवस जेपीपी मांडा या संघाने नक्कीच गाजवला आणि त्याच्या आधीचा पहिला दिवस अर्थातच एलकुंदे या संघाने गाजवला आणि आज त्यांचे देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ असते. 4 षटकांचा सामना टॉस केला गेला. टॉस जिंकला आंबिवली संघाने. आपण डिसिजन थोड्या वेळात आमच्यापर्यंत पोहोचवायचा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. आपली सहकार्य करा. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा अवधी असेल आणि 15 मिनिटांमध्ये जर आपण हे 3 षटक पूर्ण केले नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्या इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल. हा एक स्पर्धेचा नियम आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना म्हटलं तर अनेक नियमावली असतात. प्रत्येक 7 दिवसामध्ये असोसिएशनची नक्की
हीच नियमावली प्रत्येक संघापर्यंत पोहोचत असते. मनोज ठाकरे सर अनेक असोसिएशन पाहत असतो, परंतु जर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर असे नियम कटोबद्ध असे नियम आहेत. कुठल्याही संघाला बाद करू शकतात, कुठल्याही खेळाडूला पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागू शकतं, त्याच्यावरती दबाव आणला जाऊ शकतो. एवढी क्षमता एवढी पॉवर त्यांच्याकडे आणि नक्कीच तो फॉलो देखील होतो, नक्कीच प्रशंसा करेल त्यांच्याकडे. जाऊया मागच्या दिशेला. तिसरं षटक प्रगती पथावर, तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नयन, उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी तत्पर 33 धावांची आवश्यकता असेल. 33 धावा कशापर्यंत जोडल्या जातील याचा नक्कीच थोडाच वेळात स्पष्टीकरण आपल्यापर्यंत पोहोचेल. हो, पहिला चेंडू इंडोरीच्या डोक्यावर अगदी कबरच्या दिशेनं, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघर्ष सुरू आहे आडी इलेव्हन किरवळी या संघाच्या माध्यमातून, परंतु इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. खास करून विचार केला तर क्षमता दोन्ही बॅटर्सकडे, राकेश दिगडकर आणि जितूकडे. जितूने एक षटकार आणि एक चौकार जरूर मारला, नक्कीच त्याच्याकडे स्ट्राईक सुद्धा आता मात्र येते आणि या संधीचं सोनं त्याला देखील करावं लागेल. कारण की सातत्याने विचार केला तर अजूनही 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नयन देखील सज्ज झाला. हो, आडव्या पॅटला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, थोडीशी फंबलिंग जरूर झालाय परंतु बॅकअप चांगला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. यष्टी रक्षक थोडेसे लेझी, इथे मात्र नजर हटी, दुर्घटना घडली. अशा चुका कमी होईल नक्कीच पाहायला मिळत असतात, परंतु याच्या सकाळच्या सत्रामध्ये यष्टी रक्षकाच्या माध्यमातून होते चूक नक्कीच. जिथे मात्र सिंगल होती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि स्ट्राईक सुद्धा जितूकडे असेल, परंतु एका बाजूने गोलंदाज नयन चांगली अप्रतिम गोलंदाजी करतो. युवा गोलंदाज आहे नक्कीच, युवा गोलंदाजांनी भरलेला हा संघ. मदनशाह आतमध्ये आपण पाहतोय बीपी स्पोर्ट्स इताडे, हा नक्की षटक फार महत्वाचा असेल. या षटकामध्ये 15-16 धावा जर धावफळकावरती जोडल्या तर पुन्हा एकदा कमबॅक केला जाईल आरडी इलेव्हन गिरवली या संघाच्या माध्यमातून. परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज नयन. उर्वरित 4 चेंडू अशाच पद्धतीने हाताळले तर आता मात्र मजबूत स्थिती मध्ये बीपी स्पोर्ट्स इताडे संघाला आपण पाहू शकता. गोलंदाज तयार, राईट मोठ विकेट नाही. हो, इथे मात्र पाहावं लागेल, बीमर घोषित केला पंचांनी. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख पाहायला मिळतं, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण होते. आंबिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारले. सज्ज राहायचा गावदेवी सापे संघ. बीमर चेंडू नक्कीच हाताला गेला गोलंदाज नयनच्या माध्यमातून, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी त्याला देखील करावी लागेल. 9+2 अशा हा 3 धावा अतिरिक्त स्वरूपाने धावफळकावरती जोडल्या गेल्या आणि धावसंख्या धावफळकावरती जाऊन पोहोचले तब्बल 33 रन्स ऑन द बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट. आरडी 11 गिरवली संघ मदनशाहमध्ये संघर्ष करतोय. संघर्ष करणं गरजेचं आहे, संघर्ष ही काळाची गरज आहे. संघर्ष केला हिंदू बांधवांनी आणि येत्या 22 जानेवारीला आपण पाहिलं देखील अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य असं मंदिर उभारलं गेलं. असं म्हणतात की मंदिर झालं तर काम संपूर्ण झालं असं नाही, आपल्या जबाबदारी देखील तितक्याच वाढलेल्या आहे. हो, फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल बसून केलाय आणि चेंडूला पाठवून दिला सीमारे शपात. 6 धावेसाठी संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावर 39-39 धावा आणि आता मात्र समीकरण मध्ये 9 चेंडू उर्वरित 21 धावांची आवश्यकता असेल. 9-21 चं समीकरण आता मात्र मैदान शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळले होते गोलंदाज नयन. हे तत्नंतर मात्र बीमर चेंडू हाताळला, तत्नंतर हा फुलटॉस चेंडू हाताळला आणि त्याचा पुढे पुढे फायदा फलंदाज जितूने देखील घेतला. नक्कीच एखाद्या वेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने सुद्धा त्याला साथ देणं गरजेचं असतं. 2 धावा ज्या ठिकाणी मात्र आले ना तिथे मात्र स्ट्राईक सुद्धा जितूला मिळाली होती, टर्निंग पॉइंट म्हणू शकता तो देखील. ओहो, स्विंग डायनामिक्स अपील जरूर केली होती परंतु प्रशंसा करावी लागेल. बॉडी चेंडूला पिच केलं होतं, मॅडम बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि धाव चेंडू फेकला जातो गोलंदाज नयनच्या माध्यमातून. चांगलं पाटल सुरू, 39 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात आणि अजूनही विजयासाठी उर्वरित 8 चेंडू मध्ये तब्बल धावा अभ्यास. त्या 21 धावांची आवश्यकता, 8-21 समीकरण. हो, फुलटॉस चेंडू, इथे मात्र उंची जास्त लांबी गाठेल का आणि हो हो इथे मात्र चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ पॉप, इट्स अ मॅक्सिमम शॉट.
षटकार आला आणि आता मात्र थोड्याशा अशा पल्लवीत देखील झाल्या. आरडी गिरवली या संघाच्या, कारण की 21 धावींची आवश्यकता असताना हा षटकार आला आणि आता मात्र अवघ्या 15 धावींची आवश्यकता असेल. उर्वरित 7 चेंडू मध्ये 15 धावींची आवश्यकता. हा चेंडू देखील निर्णायक असेल. हा चेंडू अचूक हाता लावा लागेल गोलंदाज नयनला. सुरुवातीचे दोन चेंडू अचूक टप्प्यावरती देखील आतले होते. ज्या दोन धाबा मी मागे बटल, दोन धाबा आल्या तिथे मात्र स्ट्राईक रोटेट झाली. जितूला आणि जितूकडे क्षमता होती त्याच्या बॅट म्हणून सलग 3 षटकार आणि चौकार देखील आला. आज चेंडू निर्णायक दोन्ही संघांसाठी. हो, चांगल्या पद्धतीचा चेंडू आता आला. एकच धाव मिळेल आणि आता मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये 6 चेंडू मध्ये 14 धावींची आवश्यकता. पाण्याची नक्कीच आपण डिमांड केली ते पूर्ण करायचे. 6 चेंडू 14 धावींची आवश्यकता असताना या ठिकाणी मात्र कसा या ठिकाणी मात्र खेळ केला जाईल हे थोड्याच वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. रिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू आणि आता मात्र समीकरण विजयासाठी 14 धावींची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केतन आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा खर्च केल्या गोलंदाज नयन. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज जितून. तदनंतर मात्र गणेशने देखील 12 धावा खर्च केल्या आणि नयनने 18 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केतनला आपण पाहतोय. केतनला इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 14 धावा डिपेंड कराव्या लागतील. 14 धावा डिपेंड होतील का की पाहायला मिळेल सर्वांना देखील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केतन बीमार इथे मात्र चुकी, चुकांवर चुका होत आहे. गोलंदाजांच्या माध्यमातून बीमर घोषित केला गेला पंचांनी देखील, कारण की अगदी खराब चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अशा शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या क्षणाला अशा पद्धतीचे चेंडू हाताळणं योग्य आहे का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल बीबी स्पोर्ट्स इताडे या संघासाठी. आता मात्र समीकरण 6 चेंडू उर्वरित 13 धावींची आवश्यकता. 6-13 समीकरण. हो, फुल टॉस चेंडू आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक फ्रीडचा हा चेंडू होता, झेल देखील घेतला होता. आणि पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. आणि एकच धाव घेतली जाईल, एकच धाव घेतली जाईल, कारण की असं वाटलं होतं दोन धावा घेतील स्ट्राईक सोनू कडे असेल, पण तसं घडताना मला अशा आतमध्ये पाहायला मिळालं नाहीये. आणि राकेश दिगाडकर यांच्याकडे स्ट्राईक असेल. सॅक्रिफाईस करणं गरजेचं होतं राकेश दिगाडकर यांना ही विकेट, कारण की जितूने आतापर्यंत एकंदरीत चांगला खेळ साकारला होता. चला 85 वाद घालू नका, कारण की हा बिहर नाहीये. अनेकदा आपल्याला खेळाडूला वाटत असतं की आपण फुलटॉस चेंडू खेळतो त्यावेळेस मात्र हा बीमर चेंडू असेल, परंतु शक्यता तसं घडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय सुरेख एक धाव आली. आता मात्र समीकरण विजयासाठी 5 चेंडू मध्ये 12 धावींची आवश्यकता. स्ट्राईक लायचा पार्टनर राकेश जिगाडकर. हो, बीमर या ठिकाणी मात्र आला. त्यानंतर मात्र कमबॅक केला आणि आता मात्र मंगड विकेट घेण्याचा हा देखील थोडासा प्रयत्न असावा, कारण की सातत्याने फॉलो थ्रू मध्ये थोडीशी फंबलिंग होत असते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, पक्का प्रतिमा. आणि चेंडू देखील जाईल सीमार रेषा पार. हिरवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड षटकार. असं वाटलं होतं राकेश दिगाडकर फटका मारणार नाहीये, स्ट्राईक सोनू घेण्याचा प्रयत्न करत होता. खेळाडू कक्षातून देखील तसाच आवाज आला होता की राकेश स्ट्राईक त्या ठिकाणी मात्र दे सोनूला. परंतु स्वतःवरती विश्वास, आणि विश्वास जर स्वतःवरती असेल, सेल्फ कॉन्फिडन्स जर असेल, तर नक्कीच जीवनामध्ये आपण काही हासिल करू शकता, मिळवू शकता. आणि नक्कीच ते दाखवताना मैदानाच्या आतमध्ये राकेश दिगाडकरला आपण पाहतोय. षटकार आला, धावसंख्या धावफलकावरती 54 धावा आणि आता मात्र समीकरण 4 चेंडू 6 धावींची आवश्यकता.
हा फटका देखील अतिशय सुरेख आहे. नजाकत पराष्ट्रोस पाहायला मिळतोय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. राकेश दिगडकरने आता मात्र त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे. एक षटकार मारला त्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट केलंय. आता मात्र सोनूकडे जबाबदारी असेल, जितूकडे जबाबदारी असेल. कारण की जितूने आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी शार मध्ये केले, तीन षटकार देखील आले, त्याच्या सोबतीने एक चौकार देखील आला. आणि आता मात्र समीकरण 3-4 धावींच्या आवश्यकता 5 धावींच्या आवश्यकता. माफ करा, हो फटका अतिशय सुरेख आहे. देखला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूला पाठवून दिले. विजयाचा शंखनाद करणारा विजयी षटकार आलाय फलंदाज जितूच्या पाठमधून. आणि या ठिकाणी मात्र विजय देखील आसित केला. तसंच आरडी गिरवली या संघानं, आरडी गिरवली संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल बीबी स्पोर्ट्स इताळी संघाचं आम्ही हार्दिक कौतुक करतोय, आभारही मानतोय. नक्कीच पुरुषा माश कडे जी माश पाहायला मिळेल. आई गावदेवी सापे त्यांच्या अगेन्स्ट जय बोरप्यादेव आंबिवली. आंबिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षक, आमंत्रित केले फलंदाजीसाठी आई गावदेवी सापे या संघाला. आणि या मॅचचा सामना वीराचा आपण पुरस्कार नो डाऊट ऑल अबाउट ज्याने तब्बल 27 धावांची नाबाद केली साकारली. ओन अँड ओनली जितू ठरला या मॅचचा हिरो. तर जितू आपण देखील या सामना वीराचा पुरस्कार देऊन आपणास देखील सन्मानित केलं जाईल. जितू आपण या आपणास सामना वीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. आणि पुढील माझ साठी क्षेत्ररक्षण लावून घ्या. जय बोरप्यादेव आंबिवली संघ. चला अक्षय कुमार आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या, प्लीज सहकार्य करा. चला आमचे मधुकर पाटील मामा या ठिकाणी मात्र सज्ज, त्यांच्या शुभ असते आपण देऊया. जितूला मावतो माशी आकर्षक ट्रॉफी प्रमुख टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता. सामनावीराचा पुरस्कार पुरस्कृत करून या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जाईल. खूप साऱ्या शुभेच्छा जितू तुला देखील आणि तुझ्या संघाला पुरुषा माझ साडी. आणि मदाच्या आतमध्ये आता मात्र महाशब्दाला पाहायला म्हणजे आंबिवली त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत. आई गावदेवी सापे आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या ऐकूयात. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया या पहिल्या सत्राचं धावतं वर्धन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉइस ऑफ भिवंडी. आणि अशा तिसऱ्या दिवसामध्ये आमच्या संवेद जोडले गेलेले आमचे साथी समालोचक सन्माननीय मनोजी ठाकरे सरांना ऐकूयात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू. तर चला आंबिवली आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि बीबी स्पोर्ट आरडी स्पोर्ट किरवली आपण कुठे जायचं नाहीये, आपण थांबायचं आहे. कारण या मॅच नंतर लगेच आपला सामना खेळवला जाणार आहे, म्हणून आपण कुठेही जायचं नाहीये. तर आंबिवली आपणास विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षणाला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंचांना विनंती आहे की आपली जागा आपण घ्यायची आहे, कारण आपल्याला आज अतिरिक्त एक सामना खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने वेळावरती स्वार होऊन वेळेचं भान सर्वांनी ठेवायचं आहे. मित्र स्पर्धा खूप चांगली आहे आणि स्पर्धेचे आयोजक सुद्धा खूप चांगले आपल्यासाठी थांबू शकतात, परंतु वेळ मित्र कुणासाठी थांबू शकत नाहीये. तर तिचं भान ठेवून आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
तर आपण पाहतात ओम साई क्रिकेट क्लब वासुंधरे आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 चा मित्र महासंग्राम अनुभवला मिळते. पहिली मॅच अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळाली. कर 6 धावांचं तब्बल टार्गेट ठेवलं होतं बीबी स्पोर्ट इताड्या संघाने, परंतु आरडी स्पोर्ट दाखवून देतोय की आंबी किसकीचे कम नाहीये आणि 7 धावांचं जे आव्हान होतं ते अचूकरित्या पूर्ण करताना पाहायला मिळालं. आता मात्र दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आई गावदेवी सापे वर्सेस आंबिवली या दोन संघांमधील एक चांगली